नमस्कार। आज सगळीकडे कोरोनाची अत्यंत दाहक परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेकांचे प्राण जात आहेत, अनेकांची नाती कायमची तुटत आहेत आणि या सगळ्याला कुठेतरी आपण पण जबाबदार आहोत। मी सुहास अष्टपुत्रे बारामतीमध्ये राहतो। माझ्याच घरामध्ये 3 पेशंट होते, माझी दोन्ही मुलं, मोठा मुलगा गंधार धाकटा अरिन आणि माझी पत्नी मनीषा अष्टपुत्रे, हे तिघेही जणं कोरोना पॉझिटिव्ह होते। त्यात मनीषाला दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं तिचा स्कोर आल्यामुळं। आणि त्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना प्रचंड मानसिक ताण तणाव मनावरती होता, पण देवाच्या कृपेने हे सगळेजण त्यातून बाहेर आले। आणि ह्या परिस्थितीचा विचार करत मी एक स्वतः गीतकार, कवी, संगीतकार आहे, अनेक गाणी आत्तापर्यंत लिहिली आहेत आणि मला असं वाटलं की याच्यावरती कविता किंवा गाणं स्वरूपात काहीतरी आपण करावं। आणि त्याच वेळेला बारामती शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नामदेव शिंदे सर यांची भेट झाली। आम्ही सर्वजण त्यांच्या भेटीला गेलो होतो आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी हाच विषय बरोबर काढला की सर, आपल्याला जनजागृती करता कोरोनाविषयी काही करता येईल का। मग मी त्यांना 2 कविता आणि गाणं जे माझ्या मनात होतं ते मी आधी कविता स्वरूपात त्यांना पाठवलं, त्यांना तेही खूप आवडल्या होत्या। पण नंतर माझी पत्नी मला म्हणाली की गाणं जास्त प्रभावी होईल असं मला वाटतं। मग मी गाणं या कोरोनाच्या परिस्थितीवरती लिहिण्याचा प्रयत्न करून संगीतबद्ध करून त्यांना ते पाठवलं, त्यांना ते खूप आवडलं आणि मग त्यांनी सांगितलं की सर, ह्याच्यावरतीच आपण जनजागृती संपूर्ण बारामती शहर आणि तालुक्यात मिळून करूयात आणि संपूर्ण महाराष्ट्रालाही हे गाणं नक्कीच हे होईल, या परिस्थितीचं गांभीर्य या माध्यमातून सगळ्यांना कळेल। आणि या गाण्याच्या माध्यमातून आम्ही ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे गाणं मी स्वतः लिहिलेलं आहे, अनंत फंदी यांची मूळ चाल आहे आणि या गाण्याचं रेकॉर्डिंग ध्वनिमुद्रण जे आहे ते बारामतीमधीलच श्री अजित काकडे यांचा जो AR स्टुडिओ आहे त्या ठिकाणी या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालेलं आहे। श्री अजित काकडे यांनीच या गाण्याचं संगीत संयोजन केलेलं आहे। श्री गुलाबराव आठवळे यांनी या गाण्याला तालवाद्याची साथ केलेली आहे। या गाण्याचं चित्रीकरण जे आहे ते अतिशय उत्तम रीतीने माझा मुलगा गंधार आणि पत्नी सौ मनीषा अष्टपुत्रे यांनी केलेलं आहे। मोबाईलवरती हे सगळं केलेलं आहे, त्याचं ध्वनी संकलनही गंधारनेच केलेलं आहे। आणि बारामती वरिष्ठ शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री नामदेव शिंदे आणि संपूर्ण पोलीस दल यांचं उत्तम सहकार्य या सगळ्या कामी आम्हाला लाभलेलं आहे आणि प्रत्येक शॉट त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही हा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या कामी विशेष सहकार्य अभय निंबाळकर एक्स आर्मी पर्सन आहेत, त्यांनी आम्हाला अतिशय उत्तम असं सहकार्य केलेलं आहे। अशा सर्वांच्या सहकार्यातून ही ध्वनिचित्रफीत तयार झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी नक्की हे गाणं ऐका, पहा, घरीच राहा, सुरक्षित राहा आणि या कोरोनावरती आपण सगळे मिळून मात करूयात। आरोग्याला सदा जपूया, सुदृढ करूया तन मना। अरे कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको, कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको। सुंदर आहे शरीर त्याचा विनाश आता करू नको, निरोगी तन हे निरोगी मन हे संगत याची सोडू नको। घरात राहू आनंदान बाहेर आता पडू नको। अरे कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको, संयम ठेवू शिस्त पाळूया उगाच मस्ती माझ नको। प्रशासनाचे आज ऐकूया घर हे आपले सोडू नको, अस्तित्वाची आज लढाई कुटुंब आपले तोडू नको। अरे कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको, डॉक्टर पोलीस प्रशासन हे सेवेसाठी दक्ष। कोरोनाला आज हरवणे एकच आता लक्ष, मृत्यू आला आज दारी हा उगा जीवाशी खेळ नको। अरे कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको, अस्मानी हे संकट आले आज आपुल्या दारी। सॅनिटायझर मास्क लावणी परतून लावू स्वारी, विजय मिळवूया कोरोनावर निरोगी भारत सदा दिसो।
अरे कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको, कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको, कोरोना हा रोग घालवू दुःख जीवनी कोणा नको। धन्यवाद।